की काळजी घेण्यात. नंबर एक म्हणजे हे जे आता बाजार बोडगे फिरतात ना, हे म्हणे घरी बसून होते, घरी बसून होते. ठीक आहे, घरी बसून होतो, पण घरी बसून मी माझ्या जनतेची घरं सांभाळली होती. जी आज तुम्ही वणवण फिरून घरं फोडता आहात, हे घर फोडण्याचं पाप मी कधी आयुष्यात केलं नाही आणि करणारसुद्धा नाही. हे घर फोडेत आणि महाराष्ट्राची गद्दारी झाली मी का बोलतोय, कारण तुमचे जे काय प्रश्न आहेत, मग आपल्या शिवाजीरावांनी सांगितले की अमुक ठिकाणी बंदरे बांधा, अमुक ठिकाणीचे बंदरे रद्द करा, सोयाबीन प्रकल्प काढा, त्याच्यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प काढा. अरे 2.5 वर्ष जर का अजून मिळाली असती तर ह्या मागण्या तुमच्या मागण्या राहिल्याच नसत्या. आत्ता हेच तर करायला आपण तिकडे बसलो होतो. सोयाबीनचा शेतकरी जो आहे, सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प का काढला गेला नाही आत्तापर्यंत? माझ्यासमोर नेमका तो हळदीचा प्रकल्प आला, पटकन मंजूर करून टाकला, कारण माझ्या माणसां माझ्या लोकांसाठी, म्हणजे गद्दारांसाठी नाही, तुमच्यासाठी जे जे मला करता येणं शक्य होतं ते मी करण्याचा प्रयत्न केला. मग हळदीचा प्रकल्प मंजूर, कोणाला कॉलेज पाहिजे होतं मंजूर, कोणाला आणखीन काय पाहिजे होतं, जनतेची सेवा होते मंजूर. मग त्या 2.5 वर्षात जर का सोयाबीन प्रकल्प आला असता, प्रक्रिया प्रकल्प, तर तो सुद्धा आज तुम्हाला मी उभा करून दाखवला असता. आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की आपल्या काळामध्ये सोयाबीनला जो काय भाव होता, किती होता रे? 10,000 होता ना. आणि आता किती आहे? 50,000. हा, अरे त्यांना तर खोके मिळालेत आणि तुम्हाला भाव नाही. म्हणजे आपल्या काळात जो 10,000 होता तो आज 3-3,500 वरती आलेला आहे. कापसाची तर खरेदी अजून काय सुरूच झालेली नाहीये, डाळीचे भाव पडलेत. मग सरकार आहे कुठे? सरकार आपल्या दारी काय करतायत? आलं की घाला लाग त्यांच्या, कसलं दारोदारी फिरताय? सोयाबीनचा शेतकरी आहे, डाळ उत्पादक शेतकरी आहे, कापसाचा शेतकरी आहे, कापूस पिकवणारा आहे, यांची जी काय धोरणं आहेत आता काल परवापासून सुरू झालेत. मोदी बाबा येत आहेत आणि दुसरे त्यांचे माहिती ते पिक्चर कोणतं होतं संजय दत्तचं काय तर, हां मुन्ना भाई, म्हणजे मुन्ना भाई आणि दुसरे सर्किट, तसे दोघं जण फिरत आहेत आता. हे भाय ऐसा करेल आहे, तसे ते सर्किट भाई फिरत आहेत. काल पण येऊन गेले आणि येऊन जाऊन काय की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले. मी तुम्हाला जाहीर सभेत विचारतो, मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडलाय? मी यांना लाद घातली का? लाद घातली तुम्हाला माहिती आहे, बाळासाहेबांचा विचार नाही मी सोडला, मी भाजपला सोडलाय. भाजप म्हणजे बाळासाहेबांचा विचार नाही, भाजपची पालखी वाहणं म्हणजे भाजप बाळासाहेबांचा विचार नाही आहे. मग काही जणांना आता कंठ फुटलेलं आहे की शिवसेना प्रमुख असं म्हणाले होते की शिवसेनेची जर का काँग्रेस झाली तर मी माझं दुकान बंद करीन. अरे पहिलं तुझं दुकान उघड तरी आधी, तुझं कधी उघड झाप होते, कधी तुझं शटर वर होते, कधी शटर खाली होते, हे तुझं तुला कळत नाही आहे. शिवसेनेची काँग्रेस होईल कशी? काँग्रेस सोबत आहे माझ्या, राष्ट्रवादी सोबत आहे माझ्या. जसं 25-30 वर्ष भारतीय जनता पक्ष सोबत असून सुद्धा शिवसेनेचा भाजपा नाही झाला, तर काँग्रेस नाही होणार हो. काँग्रेस सोबत आहे आणि तुम्हाला गाडायला आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आलेलो आहोत. याचं कारण तुम्ही आम्हाला जे हिंदुत्वाच्या नावाखाली फसवलं, आम्ही हिंदू आहोतच. आज सुद्धा व्यासपीठावरती आहेत ना मुस्लिम कार्यकर्ते आहेत, मुस्लिम नेते आहेत, तुमच्यामध्ये सुद्धा काही मुस्लिम बसलेत. माझ्या प्रत्येक सभेमध्ये मुस्लिम मोठ्या संख्येने येत आहेत, मातोश्रीमध्ये येतात. मग मी त्यांना विचारतो, अरे आपको पता आहे ना आप कहाँ आए हो? हाँ साहब बिलकुल पता आहे, हमें खबर आहे. म्हटलं मग त्याला, हम जानते हैं आपका हिंदुत्व और भाजपा का हिंदुत्व जमी आसमा का फरक आहे. आमचं हिंदुत्व हे निवडणूक जिंकण्यासाठी दंगली भडकवणारं हिंदुत्व नाही आहे. मी अनेकदा म्हटलेलं आहे तेच परत बोलतोय की भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि माझं शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. मग निवडा तुम्ही, काय पाहिजे, घर पेटवून पाहिजेत का घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व पाहिजे? ज्या वेळेला मोदी काय, अमित शाह काय,
घरातली चूल पेटवायला अपयशी ठरतायत तेव्हा त्यांना परत एकदा घर पेटवायची आहेत आणि त्यांच्या चुली पेटवायची आहेत त्यांच्या घरातल्या, आणि त्याला मदत करणं हा बाळासाहेबांचा विचार असू शकतो? हे कदापि होणं शक्य नाही, अजिबात नाही. हा माझा महाराष्ट्र आहे आणि माझ्या महाराष्ट्राला मोदी आणि शहानी येऊन एक है तो सेफ है हे सांगण्याची गरज नाही. आम्ही एकच आहोत, सेफच आहोत, आणि या वेळेला आम्ही सगळे एक होऊन भाजप आणि तुमच्या सगळ्या चमच्यांना साफ करून टाकणार आहोत. हम एक है और आपको हम साफ कर देंगे. काय असं एक असं मायाजाल पसरवतात, मोहजाल पसरवतात. आणि काल सुद्धा मोदी आले होते धुळ्याला, म्हटलं अतिशय चांगली. मी माझ्या प्रचाराची सुरुवात कोल्हापूरच्या आपल्या आईची अंबाबाईचं दर्शन घेऊन मी सुरुवात केली. मोदीजी धुळ्यात गेले, धुळ्यात सुद्धा मंदिर आहेत, देवी आहे, पण नाव म्हटलं धुळे तर बरोबर आहे, कारण या वेळेला सुद्धा महाराष्ट्र मोदी आणि भाजपला धूळच चालणार आहे, धूळ चालणार आहे. मग काही जण विचारतात का आले होते मोदी, एवढा महाराष्ट्राने लोकसभेत त्यांचा पराभव केला तरी सुद्धा का आले? म्हटलं बरोबर आहे, त्यांचे कार्यकर्ते त्यांना लोकसभेमध्ये जे काय महाराष्ट्राने फटके दिले, पराभवाचे फटके दिले, चटके दिले, हे मोदी आणि शाह येऊन बघतात कार्यकर्त्यांना, अरे कुठे तुझा वळ उमटवला, मग तुला मलम लावतो. मग कार्यकर्ता म्हणतो नको, कुठे उमटलाय वळ तुम्हाला मी दाखवू शकत नाही, माझं मलम मी लावतो. पण ठीक आहे, आजपर्यंत ह्यांना कधीही महाराष्ट्राची काळजी पडली नव्हती. अगदी निवडणुकीच्या तोंडावर, म्हणजे 20 तारखेला निवडणूक आली तरी सुद्धा बेदरकारपणाने महाराष्ट्रामध्ये येणारा उद्योग टाटा एअरबस हे जे गुजरातला घेऊन गेले, त्या गुजरातमध्ये त्याचं त्यांनी मोठं थाटामाटामध्ये उद्घाटन केलं, महाराष्ट्राच्या नाकावर टिचून. म्हणजे महाराष्ट्राने नुसतं मतं द्यायची, तुम्हाला खुर्चीवरती बसवायचं, तुमच्या पालख्या व्हायच्या, तुमची गुलामगिरी करायची, आणि तुम्ही आमचं वैभव ओरबाडून गुजरातला नेणार. मोदीजी गुजरातबद्दल आम्हाला द्वेष नाही आहे, मी मागच्या लोकसभेत सुद्धा बोललो होतो, गुजरातच्या काय हक्काचं असेल जरूर घेऊन जा, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये जे येत होतं आणि येत आहे आणि आहे ते जर का तुम्ही गुजरातला नेणार असाल तर तुमच्यामध्ये आणि गुजरातमध्ये माझी शिवसेना आणि माझा महाराष्ट्र हा भिंतीसारखा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. महिलांना 1500 रुपये द्यायचे, त्यांना वाटतं 1500 रुपये दिले बस झालं म्हणे आता महिलांची मतं मिळाली. महिलांच्या मतांची तुम्ही किंमत करता? बहिणीच्या ओवाळणीची तुम्ही किंमत करता? नुसती किंमत करत नाही, त्याची जाहिरात करता. 300 कोटी रुपये, 500 कोटी रुपये नुसतं 1500 रुपयेमध्ये आम्ही बहिणी विकत घेतल्या, लाज वाटली पाहिजे त्यांना. आणि हे संस्कार जे हे पुसून टाकायला निघालेले आहेत. जाऊ तिथे खाऊ, प्रत्येक अगदी मिंदेसुद्धा रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट काढतायत, पुलाची कॉन्ट्रॅक्ट काढतायत. का कॉन्ट्रॅक्ट काढतायत? हे कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरण्याचे ह्यांचे धंदे सुरू आहेत. नवीन नवीन रस्ते, त्या रस्त्याचे टेंडर मुंबईमध्ये तर एवढा हैदोस घातला त्यांनी. गेल्या वर्षी पंतप्रधानांच्या हस्ते ज्या रस्त्यांच्या कामांची सुरुवात केली म्हणून दाखवलं, पण ती टेंडर एवढी फुगवली की अजून त्या रस्त्याची कामं सुरू झाली नाहीत. मग पैसे जात आहेत कुठे? जनतेचे पैसे आहेत, तुमचे पैसे आहेत. हे मिंदेसुद्धा कॉन्ट्रॅक्टर राज, त्यांचा मित्र आणि ते, म्हणजे भाजपने जो काय एक नारा दिलेला एक आहे तो सेफ आहे, हो आहे सेफ आहे, एकच सेफ आहे तो म्हणजे अदानी. एक आहे तो सेफ आहे, कोण सेफ आहे? भ्रष्टाचारी सेफ आहे. पण महाराष्ट्राचं काय, महिला सुरक्षित नाही आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, पण 1500 रुपये देतोय ना, मग नेमकं लोकांना हवंय तरी काय? ज्या पंचसूत्रीचा सातवताई तुम्ही उल्लेख केला ते फार महत्त्वाचं आहे. आणि मी सुद्धा एक वचननामा, हा एक छोटा, म्हणजे ह्याच्यामध्ये 10 गोष्टी दिल्या आहेत, सविस्तर वचननामा वेगळा आहे, पण हा जो वचननामा आहे त्याच्या मागे हा QR कोड आहे. तो मोबाईलने आपण स्कॅन केला तर सविस्तर वचननामा हा तुम्हाला मोबाईलमध्येच वाचायला मिळेल. मी आज सगळ्यांना देणार आहे, सगळीकडे वाटा, जरा मुद्दामून वाटा.
आणि याचं कवर मी असं केलेलं आहे, स्वावलंबी महाराष्ट्र, सर्वोत्तम महाराष्ट्र। तुम्हाला काय पाहिजे? स्वावलंबी महाराष्ट्र पाहिजे का गुलाम झालेला महाराष्ट्र पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारा ताट मानेने ताट पाटकण्याने जगणारा महाराष्ट्र पाहिजे का मिंदेसारखा वाकेन पण मोडणार नाही दिल्ली शहराचे पाय चाटणारा महाराष्ट्र पाहिजे? मला तरी स्वावलंबी महाराष्ट्र पाहिजे, मला माझा महाराष्ट्र सर्वोत्तम महाराष्ट्र पाहिजे। आणि कोरोना काळामध्ये ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगत गेलो त्या त्या तुम्ही ऐकत गेलात, म्हणून आणि म्हणून महाराष्ट्र वाचला। मी नाही वाचवला, तुम्ही महाराष्ट्र वाचवलेला आहात। आणि आज सुद्धा ही एवढी सगळी गर्दी जमते, जरा याचा फोटो काढून मोदी आणि शहाना पाठवा। त्या देवाभाऊचं तर सोडूनच द्या, त्यांना तर काय दाखवून उपयोगच नाहीये। आणि मिंदेला पण दाखवा, अरे तू एक फोडलास पण लाखो लोक आली, लाखो लोक आली। तुम्ही शिवसेना संपवायला निघालात, पण तुम्ही आज जे जमलात ते प्रत्येक ठिकाणी जातो तिथे मला लोक सांगतात की उद्धवजी तुम्ही आमच्या कुटुंबातले म्हणून आम्हाला वाटता, तुम्ही आमचे कुटुंब प्रमुख आहात। म्हणून मी एक वचन दिलेलं आहे, कुटुंब प्रमुखाचा वचननामा हा माझ्या कुटुंबासाठी, माझं कुटुंब म्हणजे महाराष्ट्र आहे, हा माझा परिवार आहे, आणि या कुटुंबाची जबाबदारी माझी जबाबदारी आहे। मी घेतो या वचनांची पूर्तता करण्याची जबाबदारी। मग त्याच्यामध्ये बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तर आल्याच, पण महिलांना 1500 ऐवजी 3000 रुपये तर देणारच, हे तर वचन आहेच। पण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी महिला पोलीस अधिकारी आणि महिला शिपाई असलेले, पोलीस शिपाई असलेले वेगळी पोलीस स्टेशन सुद्धा आपण उभारणार आहोत। जसं मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं तसंच मुलांना देखील मोफत शिक्षण आम्ही देणार, म्हणजे देणारच। बेरोजगार तरुणांबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहेच, आरोग्य सेवेबद्दल सांगितलेलं आहे, पण महागाईबद्दल खास करून मी म्हणेन की वाढती महागाई म्हणजे काय होत आहे की GST एवढा मोठा वरवंट आहे सगळ्यांवरती फिरतोय, आपल्याला कळतच नाही आपला खिसा कधी कापला जातोय। म्हणजे GST कधीपासून आपल्याला खिसा कापायला लागतो? सकाळी उठल्यानंतर टूथब्रश घेतला तरी GST आली, टूथपेस्ट त्याच्यावर टाकली तरी GST लागली, त्याच्यानंतर आंघोळीला साबण लावला, दाढीला साबण लावला, GST आला, कपडे घातले कपड्यावरती GST, बाहेर निघालो चपलेवरती GST, घरी काय खाल्लं त्याच्यावरती GST, हॉटेलमध्ये गेलो सगळ्यावरती GST। मग हे GST घेऊन दिल्लीवाले तुडुंब त्यांची पोटं भरणार आणि माझ्या महाराष्ट्राकडे भिकेचे तुकडे फेकणार की जगा तुम्ही याच्यावर? शेतकऱ्यांना सुद्धा मी विचारतोय की तुम्हाला पीक विम्यातली रक्कम मिळते आता? हमी भावाचा तर पत्ताच नाहीये, पण आपल्या सरकारने केलेली 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती? किती अटी होत्या तुम्हाला, किती काळ लागत होता? सहजतेने झालं ना, म्हणजे आपण करून दाखवलं होतं, तसंच परत एकदा कर्जमुक्त तुम्हाला मी करून दाखवणार आहे। मी परत कर्जमुक्त करून दाखवीन कशाला? जर आज आपलं सरकार असतं, तुम्ही मतं दिली असतीत नसतीत तो तुमचा मुद्दा आहे, पण कदाचित मी तुम्हाला 5व्या वर्षी परत एकदा कर्जमुक्त केलं असतं, माझ्या मनामध्ये ते होतं। पण उद्योग चाललेत गुजरातला, रोजगार चालले गुजरातला, मुलगी शिकली प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली, काय उपयोग आहे त्या शिक्षणाचा? मुलंसुद्धा शिकतायत, पण शिकल्यानंतर या परिसरामध्ये जसं मोदींनी 14 साली सांगितलं होतं की दरवर्षी 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देणार, 2 तरी लोकांना मिळाले काय तुम्हाला रोजगार? बरं तुम्ही इकडे आलात कशाला? कारण तुमच्या खात्यात तर 15 लाख कधीचेच आलेत, आलेत ना सगळ्यांच्या खात्यामध्ये? अरे पण मोदीजी, मोदी की गॅरंटी, तुम्ही खोटं बोलता। 15 लाख आले नाही असं कसं काय सांगता तुम्ही? मोदी की गॅरंटी होती 15 लाख रुपये देंगे। मग 15 लाखाचे जर का आत्ता 1500 झाले तर उद्या निवडून आल्यानंतर आणखीन 15 पैसे करतील, कारण ह्यांचा जाहीरनामा म्हणजे जुमला असतो। अमित शाह बोलले होते की ये तो कहना ही पडता है, ये जुमला होता है।
अरे जुमला म्हणजे तुम्ही लोकांच्या आयुष्याशी खेळताय, त्याच्यावरती विसंबून राहून, तुमच्यावरती विसंबून राहून लोक तुम्हाला निवडून देता, तुमच्या सगळ्या सात पिढ्यांचं कोट कल्याण होतं, तुमचा पोरगा क्रिकेटची बॅट हातात न धरता क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो, आणि गावात माझ्या जे काही खेळाडू आहेत त्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही, साधं पिण्याचं पाणी नाही, रस्ते नाही, मग कशाला पाहिजे तुमचं सरकार? आज हे सरकार बदलण्याच्या निश्चयाने आम्ही मैदानात उतरलेलो आहोत, आणि यांचा भ्रष्टाचाराचा कळस किंवा किळस हा एवढा झालेला आहे, रस्त्यात तर पैसे खातात, मिंदे तर खातोच, सगळेच खातात। म्हणजे कालच्या सभेत मला आश्चर्य वाटलं, मी असं म्हटलं की कर्नाटकचं सरकार, काँग्रेसने जे सांगितलं होतं की कर्नाटकचं भाजपा सरकार हे 40% सरकार आहे, म्हटलं इथे किती टक्के खातात? लोक म्हणाले 60%, 60% खात आहेत। मग हे पैसे सगळे जे आहेत कोणाच्या उरावरती जात आहेत? यांच्या सगळ्या सात पिढ्या बसून, म्हणजे बघा ना, ज्याच्यावरती आपण नांगर फिरवायला आलोय तो पहिला काय होता आणि आता त्याची दाढी किती वाढली बघा, दाढी आणि जाडी किती वाढली बघा, मस्ती किती वाढली बघा। पण आता जेम तेम 10 ते 12 दिवस राहिलेत, मला त्या गद्दाराला सांगायचंय जास्त मस्ती दाखवू नको, 10 दिवसानंतर आमचं सरकार येत आहे, आमचं सरकार येत आहे। आणि टारफे साहेब, तुम्ही जे आत्ता बोललात की आपलं सरकार आल्यानंतर याला जेलमध्ये टाका, केवळ यानाच नाही तर यांना मदत करणारे महाराष्ट्रभर इतर सुद्धा जे गद्दार आहेत आणि त्यांना मदत करणारे बाकीचे गद्दार आहेत, या सगळ्यांना त्यांना जेलची हवा खायला लावल्याशिवाय आपण राहायचं नाहीये। माझ्या गरीब जनतेला छळतोस? अरे जनतेची सेवा करण्यासाठी म्हणून तुला निवडून दिलं होतं, तर स्वतः मेवा खाऊन जनतेला लुटतोयस, जनतेला छळतोयस? हा नालायकपणा करणारा शिवसैनिक असूच शकत नाही आणि हा बाळासाहेबांचा विचार असूच शकत नाहीये। अरे यांच्यामध्ये जर काही धाडस नावाची चीज असती ना, तर स्वतःचा पक्ष काढून मैदानात उतरले असते, पण यांनी नाव चोरलं, चिन्ह चोरलं, अगदी स्वतःच्या वडिलांचा फोटो लावायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचा फोटो तुम्हाला लावावा लागतो, इकडेच तुमचा पराभव आहे। आणि मोदींच्या बरोबर शिवसेना प्रमुखांचा फोटो लावताय, कारण मोदींचा फोटो नावाला आहे, मोदींच्या फोटोनी मतं मिळत नाही। आता महाराष्ट्रामध्ये मोदी गॅरंटी चालत नाही, महाराष्ट्रामध्ये चालते ती ठाकरे गॅरंटी, शिवसेना प्रमुखांची गॅरंटी, आणि उगाचच नाही ही लोक माझ्यासाठी इकडे जमलेली आहेत। उद्धव ठाकरेला किंमत नाही आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे माझं नाव आहे म्हणून लोक माझ्यासाठी जमलेली आहेत। आणि अमित शहाजी, ही आमची घराणेशाही आहे, होय घराणेशाहीचा आरोप मला मंजूर आहे, कारण मी घराण्याचा वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे, घराण्याची परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहे। तुमच्याकडे काय आहे, तुमच्या अलीकडे काय होतं आणि पलीकडे काय होतं, तुमच्या घराण्याची काय तुमची पार्श्वभूमी आहे ती तर लोकांना कळू द्या। आमच्यावरती तुम्ही टीका करताना तुमचे वाडवडील कोण होते आणि तुमची पोरं टोरं काय करतायत हे सुद्धा लोकांना कळू द्या ना जरा। पण जनतेच्यासाठी काही करायचं नाही, हिंदू मुसलमानांमध्ये भेदभाव करायचा, मग हिंदूंमध्ये पुन्हा आगी लावायच्या, हिंदूंमध्ये मराठी अमराठी करायचं, मराठीमध्ये सुद्धा मराठा मराठे तर करायचं, कशाला खेळ करताय तुम्ही? आपलं सरकार आल्यानंतर आपण आणखीन एक जे काय काम करणार आहोत, आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी एक मताने ठराव मंजूर करून आपण लोकसभेत देणार आहोत की वाढवा आम्हाला आरक्षणाची मर्यादा वाढवून पाहिजे, कारण राज्य सरकारच्या हातातले काम नाहीये हे कृपा करून समजून घ्या, नाहीतर ठराव मंजूर केला ना अंमलात का नाही येत अजून, देणारे तिकडे दिल्लीत बसलेत, ते ज्या वेळेला येतील आणि सांगतील की नेहरूजीने ऐसा किया, इंदिराजीने वैसा किया, त्यांना म्हणते झालं इतिहास जमा झालं, तुम्ही काय करताय ते सांगा, पहिला आमच्या आरक्षणाची मर्यादा वाढवत आहे की नाही ते सांगा आणि मग आमच्याकडे मत मागा, ही हिंमत आता आपण दाखवली पाहिजे। नाहीतर आपल्याकडे ती जी एक म्हणा ना, उंटावरनं शेळ्या हाकणं, तसं मोदी आणि शाह दिल्लीतनं महाराष्ट्र हाकू शकत नाही, अजिबात हाकू शकत नाही, आणि असा महाराष्ट्र हाकण्याचा प्रयत्न केला तर कोणी असो महाराष्ट्र त्यांना हकलून दिल्याशिवाय राहणार नाही।
महाराष्ट्र हाकलून देईल। आणि म्हणून मी आणखीन एक गोष्ट ठरवले की यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये सुद्धा पैसे खाल्ले। तिकडे सिंधुदुर्गात आले होते, घाईघाईने मोदींच्या हस्ते पुतळा उभारायचा उभारला, लाज वाटली पाहिजे। जिथे पुतळा उभारला होता मी बघितला होता तो पुतळा लांबून, त्या पुतळ्याच्या समोर 350-400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला सिंधुदुर्ग ऐन समुद्रामध्ये तुफान वारा वादळ पाऊस याला तोंड देत 350-400 वर्षानंतर सुद्धा उभा आहे। पण ह्यांनी उभारलेला महाराजांचा पुतळा 8 महिन्यामध्ये कोसळतो आणि कोणाला काही पडले नाही। काही म्हणतात वाईटातून काही चांगलं होईल, महाराजांचा पुतळा पडल्यानंतर वाईटातून चांगलं काय होणार आहे? लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही। आणि मोदींनी सुद्धा माफी मागितली, ती कशी मागितली? धमकी दिल्यासारखी माफी मागता तुम्ही? एक लक्षात ठेवा की महाराजांचा पुतळा जो पडला त्याच्यात तुम्ही जे काही पैसे खाल्लेत ही जखम महाराष्ट्राच्या जिवारी लागलेली आहे, जिवारी। आणि म्हणून मी ठरवलंय की आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जसं सिंधुदुर्गात आहे तसं महाराजांचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात बांधल्याशिवाय राहणार नाही। नुसते पुतळे नका उभारू, हे पुतळे आमच्याकडे पण आहेत, पण नुसतं हार घालण्यापुरते, हार घालून घेण्यापुरते महाराज जन्माला नव्हते आले। तर त्यांनी त्या संकटासमोर हार मानली नाही, ते लढत राहिले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आमचा देव आहे, आमचं दैवत आहे। गरिबाच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये, महिलेच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये। राज्य कसं करायचं हे त्यांनी दाखवलं। म्हणून हा कदाचित एकमेव राजा आपला असा असेल की ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर आज देखील जर मी असं म्हटलं की मुर्दासुद्धा उठून उभा राहील एवढी ताकद त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये। आणि हे संस्कार पुसून टाकायला निघालेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत, तक्रार घ्यायला कोण तयार नाही। गरिबाच्या भाजीच्या देठाला काही गरीब मुळासकट उखडला जातोय तरी त्याला हमीभाव द्यायला तयार नाही आहेत। सोयाबीन प्रकल्प आणला तर इकडे चांगलं उत्कर्ष होईल, तो सोयाबीन प्रकल्प आणायला तयार नाही आहेत, पाणी द्यायला तयार नाही आहेत, मग कशाला छत्रपतींचं नाव घेत आहे? आणि ज्याप्रमाणे जसं आपण म्हणतो ना जय श्रीराम, तसंच आजपासून सुरू करा जय शिवराय, जय शिवराय अभिमानाने म्हणा, आपण म्हणतोच। पण गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्या आपल्या मशाल गीतातलं जय शिवाजी जय भवानी हे दोन शब्द मला काढायला सांगत होते। निवडणूक आयोगाकडनं पत्र आलं, प्रेम पत्र, असं त्या शब्दांवरती आळं केलं। हिंदू हा तुझा धर्म, जय शिवाजी जय भवानी हे शब्द वगळा। म्हटलं वगळत नाही, जो उखाड नाही उखाडो। काय केलं तुम्ही, काय कराल तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वगळायला तुम्ही सांगताय, म्हणजे तुम्ही सांगताय श्वास घेऊ नको आणि जग। तो आमचा श्वास आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे नुसतं दैवत नाही तर आमचं ते श्वास आहे। आणि हे मंदिर नुसतं घंटा बडवणारं मंदिर नसेल तर ते एक संस्कार पीठ असेल। महाराजांनी जे जे काय आम्हाला दिलं त्याची संपूर्णपणाने तिकडे एकतर कोरलेली लेणी असतील किंवा काही ना काहीतरी स्वरूपामध्ये संपूर्ण महाराजांच्या आयुष्यातनं आपण काय घ्यायला पाहिजे। मुनगट्टीवाराने नुसती नखं घेतली, ती सुद्धा कुठे गेली मला माहीत नाही, पण नुसती वाघनखं घेऊन उपयोग नाही आहे। नखाला अर्थ नसतो, नखाच्या मागे जर का वाघ असेल तर त्या वाघनखाला अर्थ असतो। तर हे सगळं आपल्या महाराष्ट्राचं शौर्य मारायला चाललेत, महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम करायला चाललेत। मुंबई कोणाला दिली? मुंबई कोणाच्या घशात घातली? कोणाच्या घशात? जोरात बोला, अजून जोरात। अदानीच्या घशात घातली, कळलं नाही तुम्हाला? मग आज मुंबई त्या अदानीच्या घशात घातली, उद्या अख्खा महाराष्ट्र त्यांच्या घशात घातला। तुमच्या सातबारावरती अदानीचं नाव जर का घातलं तर मला आश्चर्य नाही वाटणार। आणि म्हणून मी ठरवलंय आपलं सरकार आल्यानंतर आपल्या हक्काची, तुमच्या सगळ्यांच्या हक्काची राजधानी मुंबई ही पहिली अदानीच्या घशातून मी काढून माझ्या महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांना मुंबईत आणि मुंबईच्या परिसरात परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर दिल्याशिवाय राहणार नाही। या मुंबईमध्ये या,
मुंबईसाठी मुंबईमध्ये तुमच्यासाठी मी औद्योगिक केंद्र उभारणार आहे, आर्थिक केंद्र उभारणार आहे, या रोजीरोटीसाठी मुंबईमध्ये या, आणि या अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत। या गोष्टी करण्यासाठी या पुढच्या गोष्टी आम्ही करणार आहोत, पण 20 तारखेला तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे। काय? मशाल। नक्की जसं मी वचननामा म्हटलेलं आहे तसं तुमचं वचन मी समजू? मग जिथे जिथे मशाल आहे तिकडे मशाल, जिथे हात आहे तिकडे हात, आणि जिकडे तुतारी फुकणारा मावळा आहे तिकडे तुतारी फुकणारा मावळा। बस आता या आणि महाराष्ट्राची गद्दारी झाली मी का बोलतोय, कारण तुमचे जे काय प्रश्न आहेत, मग आपल्या शिवाजीरावांनी सांगितले की अमुक ठिकाणी बंदरे बांधा, अमुक ठिकाणीचे बंदरे रद्द करा, सोयाबीन प्रकल्प काढा, त्याच्यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प काढा। अरे 2.5 वर्ष जर का अजून मिळाली असती